नमस्कार, खबर 24 तास लाईव्ह मध्ये मी दिनेश पाचगर आपण सर्वांचं स्वागत करतो। आपण आहोत कसारा विभागामध्ये आणि कसारा विभागातील अनेक आदिवासी वस्ती पाड्यांवरती कपिल पाटील फाउंडेशन व भाजपच्या वतीने दिवाळीनिमित्त शिध्याचं वाटप करण्यात येत आहे। भाजपचे पदाधिकारी आहेत ते आणि कार्यकर्ते हे प्रत्यक्ष वाडी वस्तीवर जाऊन आदिवासी बांधवांना शिधा वाटप करत आहेत। यामध्ये दिवाळीसाठी दिवाळीचं फराळ बनवण्यासाठी जो लागणारा शिधा आहे तो वाटप करण्यात येत आहे। शहापूर तालुक्यात जवळपास 3000 अधिक आदिवासी कुटुंबांना हा शिधा वाटप करण्यात आहे। यामध्ये शहापूर भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, भाजप नेते अशोक किरणक, भिवंडीचे काही पदाधिकारी त्यामध्ये दत्ता पाटोळे, श्रीकांत गायकर, संदेश भोईर, विलास भोईर, मलंग शेख, सचिन पाटील, भास्कर पाटील, चंद्रकांत पाटील, तसेच कसारा विभागातील विनायक सावंत व त्यांचे सहकारी यांच्या वतीने हा शिधा आदिवासी बांधवांना वाडी वस्तीवर जाऊन वाटप करण्यात येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या आदेशाने आपल्या भिवंडी लोकसभेचे खासदार तथा केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील साहेब यांनी हा विडा हाती घेतला आणि दिवाळी भेट म्हणून सर्व माझ्या आदिवासी बांधवांना काहीतरी दिलं पाहिजे या माध्यमातून त्यांनी आदिवासी बांधवांनी दिवाळी साजरी झाली पाहिजे म्हणून सिधा वाटप संपूर्ण लोकसभेमध्ये कालपासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। त्या अनुषंगाने शहापूर तालुक्यामध्ये कालपासूनच वेलोणी ग्रामपंचायत मधील प्लॉटपाडा या ठिकाणी स्वतः केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांनी आदिवासी बांधवांमध्ये भगिनीमध्ये आपली दिवाळी साजरी केली, त्यांना भाऊबीज केली आणि मुलांना ड्रेस दिले, मुलींना ड्रेस दिले, त्यांना मिठाई दिली। त्यांच्या माध्यमातून कालपासून या शहापूर तालुक्यामध्ये दिवाळीची भेट म्हणून आदिवासी बांधवांना सिधा वाटपाचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी खास करून अशोक गिरणक साहेब असतील, श्रीकांतजी रायकर साहेब असतील, भिवंडीतील पदाधिकारी असतील आणि कसारा शहराचे अध्यक्ष विनायक सावंत यांनी स्वतः या कसारा भागामध्ये चांगला नियोजन केलेला आहे। हा सिधा वाटप करत असताना आम्हाला सर्वांना अनुभव येतो की जे आदिवासी बांधव असतील, भगिनी असतील, त्यांचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खूप चांगल्या पद्धतीने ते आम्हाला त्यांची प्रतिक्रिया देत आहे की आज परत कोणी आमची दखल घेतली नव्हती, परंतु आपले सर्वांचे लाडके खासदार तथा केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांनी आमची दखल घेतली आणि आमची दिवाळी साजरी केली। त्यांनी साहेबांसाठी धन्यवाद आम्हाला सांगितलं, आमचं धन्यवाद साहेबांकडे पोहोचवा आणि असंच काम त्यांच्या हातून घडव अशी त्यांनी सांगितली। ईश्वरची प्रार्थना करतो। भिवंडीचे खासदार कपिल पाटील साहेब यांनी आम्हाला दिवाळी भेट मनपूर्वक आभार। खासदार कपिल पाटील साहेब यांनी आपल्याला दिवाळीची भेट दिल्याबद्दल धन्यवाद। शहापूर तालुक्यात आज कपिल पाटील फाउंडेशन आणि कपिल पाटील किंवा भाजपच्या वतीने सिधा किंवा दिवाळी जे साहित्य वाटप करण्यात येत आहे, तुम्ही प्रत्यक्ष साहित्य वाटप करता, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या आदेशानुसार माननीय पंचायत राज राज्यमंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त माध्यमातून गेले कालपासून आम्ही हा जो शिधा आहे जो कपिल पाटील साहेबांनी आमच्याकडे दिला आहे ज्याच्यामध्ये 1 किलो साखर आहे, रवा आहे, डाळ आहे, सर्व जे गोड धार अन्न करण्यासाठी जे काही लागतं ते सर्व साहित्य आहे ते आम्ही आज सकाळपासून आम्ही सुरुवात केले। आमच्यामध्ये 3 गट केले आहेत आम्ही, काही साखरभाव गटामध्ये गेले आहेत, काही डोळखाम गटात गेले आम्ही, मी तालुकाध्यक्ष भास्करजी जाधव, श्रीकांत गायकर, आमचे शहराध्यक्ष विनायक सावंत, आम्ही या कसारा भागामध्ये आलो आहोत। नुकतेच आम्ही आडमाळ या ठिकाणी सिधा वाटप केला, ओहळाची वाडी गेली, आज आत्ता गांगरवाडीमध्ये वाटप करत आहोत। या ठिकाणी आदरणीय केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब यांनी ही जी योजना प्रत्यक्षात अंमलात आणली आहे। मी स्वतः आदिवासी समाजाचा एक नेता म्हणून किंवा आदिवासी समाजाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी सांगतो की असं हे पुण्याचं काम केल्यामुळे प्रत्येक आदिवासीच्या जीवनामध्ये आज
सुख समाधानाची लहर आलेली आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते गोड हास्य दिसते. कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आणि भाजपच्या वतीने आज आदिवासी वाडी वस्तीवर शिधा किंवा दिवाळीचे साहित्य वाटप करण्यात येत आहे. तुम्ही प्रत्यक्षात काय वाटतंय? आदरणीय केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब, त्याचबरोबर कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज हे आपलं दिवाळीचं सण आहे. हा दिवाळी प्रत्येकाच्या घरामध्ये, आदिवासी बांधवांच्या घरामध्ये हा दिवाळीचा सण साजरा झाला पाहिजे. हा संकल्पनेतून आदरणीय केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून शिधा वाटप हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आम्हाला साहेबांनी आदेश दिला, भिवंडीचे आम्ही कार्यकर्ते भरपूर पदाधिकारी आहोत, त्याचबरोबर शहापूरचे तालुका अध्यक्ष आदरणीय भास्करजी जाधव साहेब, आदिवासी नेते अशोकजी हिरणक साहेब, कसारा शहराचे अध्यक्ष आदरणीय विनायकजी सावंत साहेब, या सगळ्यांच्याच वतीनं आम्ही प्रत्येक वाडीमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री पंचायती राज राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून दिलेलं जे शिधा वाटप आहे ते प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही ते वाटप करतोच. अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे की प्रत्येक आदिवासी बांधवांच्या घरी जाऊन हा शिधा दिल्यानंतर एक त्यांच्या चेहऱ्यावर देखील अतिशय चांगला असा एक आनंद स्मित असे असं आलेलं आहे. जेणेकरून प्रत्येकाच्या घरी ही दिवाळी सण साजरा झाला पाहिजे ही संकल्पना ह्या देशा राज्याचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी आणली आणि ती प्रत्यक्षात अंमलात आणण्याचं काम आदरणीय खासदार कपिलजी पाटील साहेब केंद्रीय मंत्री यांच्या माध्यमातून होते. आणि खास करून आम्ही हे सगळे कार्यकर्ते आमच्या माध्यमातून या आदिवासी बांधवांना हे शिधा वाटपचं काम होत आहे. खरोखर आम्ही देखील भाग्यवान आहोत, कारण हे या दिवाळीच्या पावन सणावर आम्ही एक आदिवासी बांधवांच्या घरी जाऊन दिवाळी सण अतिशय उत्साहाने जल्लोषाने त्यांनीही साजरा केला पाहिजे म्हणून हे कार्यक्रम अतिशय चांगला हा उपक्रम होत आहे. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शहापूर तालुका असेल, भिवंडी तालुका असेल, यांच्या वतीने आदरणीय केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील असेच जे काही आदिवासी बांधव असतील, जे शेवटचा घटक असेल, यांच्यापर्यंत पोहोचण्याचा जो कार्यक्रम आहे तो शेवटपर्यंत हा अखंडित राहील, त्यात काही शंका नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनाच आपल्या माध्यमातून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज भिवंडीचे खासदार कपिल पाटील साहेब यांच्या वतीने सावरवाडी गावात जे दिवाळीनिमित्त जे फराळ वाटप आहे त्याच्याबद्दल मी त्या समितीचे मी आभार व्यक्त करतो सावरवाडी या गावाकडून. खूप आनंद वाटतोय आमच्या कपिल पाटील साहेब आपले कार्यसंपर्क तथा मंत्री आपच्या या कचरा विभागातून खूप खूप त्यांची बारकाईने लक्ष असतं आणि त्याला त्यांनी यावर्षीसुद्धा विभागात त्यांनी दिवाळीनिमित्ताने फराळचा किराणा वाटप केलेला आहे. आणि प्रत्येक वाडी झाली, समजा आडमाळा झालं, तुमचा ओळ्याची वाडी झाली, गांगरवाडी झाली, लटीवाडी, सावरवाडी, डुबाची वाडी, या सर्व खेडेपाड्यामध्ये शिधा वाटप केलेलं आहे साहेबांनी. त्यांच्या या सर्व विभागातील ग्रामस्थ आदिवासी बांधवांकडून मी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो आणि असेच साहेबांचं आमच्यावर प्रेम असू द्या. आणि ह्या कार्यक्रमासाठी आमचे तालुका नेते इनक साहेब तसेच भास्कर शेठ तालुका अध्यक्ष यांचा पण मोठा शिहाचा वाटा असतो. आणि मला वाटतं कपिल पाटील साहेब पूर्ण भिवंडी परिसरामध्ये प्रत्येक खेडोपाडेमध्ये त्यांचं आदिवासी बांधव माझा खुश राहिला पाहिजे या दृष्टीने त्यांची वाटचाळ असते. आणि मी पुन्हा एकदा कपिल पाटील साहेबांचे आभार मानतो आणि मी